आम्ही संजय सावंगे, मी गर्णेश्वर कारखान्यात 10 नोव्हेंबरपासून कार्यरत आहे. ज्यूस विभागाला काम कार्यरत असून काल कारखाना बंद करण्याच्या टायमिंगला 9:30 रात्री एफ पी पीच्या टाकीपाशी स्फोट झाला. आणि त्या स्फोटात का वरून स्टीमचं प्रेशर आलं, त्या प्रेशरमध्ये आम्ही जखमी झालो, बाजलं गेलो. हे आता तर आम्ही दोघं आहेत, अजून 4-5 जण आहेत सिव्हीला, दोघं आहेत.